फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली त्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। महाराष्ट्रामध्ये धक्कादायक अशी घटना घडली आहे, ती म्हणजे एका तरुणीने प्रेम प्रकरणातून एका तरुणाला जाळण्याचा प्रयत्न केलाय। आपण आहोत लोहणेर या गावात, जागी ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी आहोत। आपण बघू शकतो ही ओम साई मोबाईल शॉपी मध्ये त्या समोर ही घटना घडली आहे आणि पोलीस आता या इथे समोर पंचनामा करतात। आपण अगदी प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी ही घडली घटना घडलेली आहे। जर आपण बघितल्या काही वस्तू तर या वस्तू इकडच्या बाजूला आपल्याला दिसू शकतात, त्याची चप्पल आपल्याला इथे दिसते, त्याचबरोबर त्याच्या हातातली पिशवी पण दिसते आणि समोर जर बघितलं की इथं पेट्रोलचं ज्याच्यातून पेट्रोल आणण्यात आलं होतं मुलाला जाळण्यासाठी तो या ठिकाण पण दिसतंय आणि समोर या पेट्रोल टाकल्यानंतर हा मुलगा मध्ये गेला होता। मध्ये गेल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न त्याने केला, त्या ठिकाणी त्याच्या अंगावर काडी टाकण्यात आली आणि तो तिथं त्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर तो मुलगा बाहेर परत आपल्याला आगीपासून वाचावा म्हणून परत आला। या सर्व प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यासोबत त्याचे आई वडील सुद्धा होते, भाऊ होता आणि त्यानंतर दोघं एक अल्पवयीन मुलगा सुद्धा त्यामध्ये होता। त्यामुळे जो सर्व प्रकार घडला हा धक्कादायक असा होता। या मोबाईल दुकानाचा मालक आपल्या सोबत आहे, त्याच्याकडून आपण जाणून घेऊया काय घडलं होतं नेमकं। तू ज्यावेळेस दुकानामध्ये होता अचानक ते दोन तीन जण आले आणि त्याला मारायला लागले। मला काय वाटलं मस्करी करताय का काय, मग माझं काम करत राहिलो मी, काही नाही प्रॉब्लेम, मी तिकडे जाऊन माझं काम करत राहिलो। मग तिथे भरपूर जास्त झालेलं आहे, मग मी जरा घाबरून गेलो तर मग मी बाहेर यायचा प्रयत्न करत होतो पण हे होतं गर्दी होती म्हणून मी बाहेर आलो नाही। ऑनर किलिंग सारखे प्रकार आतापर्यंत महाराष्ट्राने बघितले, त्याच्या पुढचा हा प्रकार आज नाशिक जिल्ह्यामध्ये घडलाय। पुढे जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, लोहणेर, नाशिक। प्रेम प्रकरणातनं तरुणाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर गावात समोर आलाय। धक्कादायक बाब म्हणजे स्वतः मुलीनं ज्वलनशील पदार्थानं प्रियकराला जाळलंय। या गुन्ह्यात तिच्या कुटुंबियांनी तिची साथ दिली आहे। गोरख बच्छाव असं पीडित तरुणाचं नाव असून तो 55% भाजलाय। देवळा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला नाशिक इथं उपचारासाठी हलवण्यात आलं। मुलीचं लग्न मोडल्याच्या कारणावरनं आई वडील आणि दोन भावांनी संगनमतानं लोहणेर ग्रामपंचायतीच्या पाठीमागे बोलावून घेत त्याच्या डोक्यात वार केले। या प्रकरणी देवळा पोलिसांनी मुलीसह 5 जणांना ताब्यात घेतलंय। रॉडने मारून जाण्याचा प्रयत्न झालेला आहे। सदर जखमी व्यक्ती जो आहे तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। यामध्ये ज्यांनी पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केला तिच्याबरोबर याच्यात असणारे तिचे भाऊ व नातेवाईक यांच्याकडे पोलीस ह्या प्रकरणाने तफ्तीश करत आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24